जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती प्रोआचार्य। तर मित्रांनो, तुम्ही भरपूर राज्य उत्पादन शुल्कच्या भरतीची वाट बघत होते, शेवटी ती भरती निघाली आणि फॉर्म पण चालू झाले। मित्रांनो, राज्य उत्पादन शुल्काला मित्रांनो परीक्षा कशी, किती मार्काची, शारीरिक चाचणी कशी असते, याबद्दल भरपूर माहिती तुम्हाला, भरपूर जणांना माहित नाहीये, तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला आता थोडक्यात माहिती देणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कसं आहे, भरपूर जणांना या भरतीबद्दल अजूनही काही माहित नाहीये। ही भरती भरपूर दिवसाने निघलेली आहे, त्याच्यामुळे तर मी तुम्हाला माहिती सांगतो। तर मित्रांनो, याची फॉर्म सुटलेले आहे, 30 मे ते 13 जून पर्यंत याची फॉर्म भरण्याची तारीख आहे। आणि तुम्हाला वेबसाईट सांगतो, स्टेट एक्साइज महाराष्ट्र गव्हर्नमेंट .in, याच्यावर तुम्ही जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता। आता फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो काय प्रोसेस आहे, मित्रांनो तुम्ही फॉर्म तुमच्या जवळच्या गावामध्ये, सिटीमध्ये, तुमच्या इथं सायबर कॅफे असतील तर तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाऊन पण तुम्ही फॉर्म भरू शकता। जर काय माहिती नसेल तर सायबर कॅफेवाला जाऊन भेटा की आम्हाला असा असा फॉर्म भरायचा आहे, ते तुम्हाला सगळी माहिती सांगत आणि मला जेवढी माहिती आहे ते पण मी तुम्हाला आता व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगतो। तर मित्रांनो, ह्याची फॉर्म सुटले 30 मे ते 13 जून पर्यंत, आणि याच्यानंतर राज्य जवान राज्य उत्पादन शुल्काच्या जागा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये 371 आहे, आणि प्रत्येक जिल्ह्याला जिल्ह्याला डिवाइड करून ह्या जागा दिलेल्या आहे। एवढ्या काय हजारो जागा नाही, ज्या आपल्या महाराष्ट्र पोलीस भरतीच्या निघतात तशा, ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन लई होणार आहे, कारण की जागा फक्त 371 12वी पासवर। त्याच्यामुळे मित्रांनो कसं भरपूर आपल्याला कॉम्पिटिशन होणार आहे, त्याच्यामुळं करा अभ्यास सुरू। अजून हे म्हणजे ही भरती वाजवत होता 1.5 महिना आहे अजून, आता हे फॉर्म भरून घेतील। आणि तसं तुम्हाला हॉल तिकीट तुमच्या नंबरवरती किंवा तुम्ही ज्या ईमेल ID वरती तुम्हाला येऊन जाईल। मी तर 371 जागा आहे, आणि जवान वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क यांना 70 जागा आहे, यासाठी मित्रांनो फक्त 7-5 लागते। आणि तुमच्याकडे ना एक 4-चाकी वाहनाचं तुमच्याकडे लायसन असलं पाहिजे, ना तर मग वज फॉर्म भरला काही येत नाही। 7 म्हणजे तुमचे जर 10वी ते 12वी आता पूर्णच असतात मित्रांनो, 18 वर्ष पूर्ण लागते। आणि चपराशीला पण आहे मित्रांनो 50 जागा आहेत मित्रांनो, आणि वयोमर्यादा यांच्या सगळ्यासाठी 18 ते 40 वयापर्यंत आहे। आणि जे कास्टमध्ये आहेत, जे अंशकालीन आहेत, जे अनाथ आहेत, जे आर्मीमध्ये आहेत, त्यांच्यासाठी वेगळे सूट आहे। पण तो 40 वय तर तुमचं, तुम्ही 35-35 वयाचा असेल, भाव 25-20 वयाच्याच आहे, त्यामुळे तुम्हाला काही एवढ्या ह्याची गरज नाही। पण 40 पर्यंत आहे वय, विषय संपला। तर मित्रांनो कसं आहे, याची शारीरिक पात्रता काय आहे, तर मुलांसाठी शारीरिक पात्रता सांगतो तुम्हाला। मुलांसाठी 165 सेंटीमीटर, जसे पोलीस भरतीला हाईट असते तसेच 165 सेंटीमीटर, आणि मुलींना कसं आहे, मुलींना आपल्याला पोलीस भरतीला 155 सेंटीमीटर होते, पण आता मुलींना 160 सेंटीमीटर आहे, आणि मुलांना पोलीस भरतीला छाती 79 ते 75 सेंटीमीटर, म्हणजे 79 ते 84 तुम्हाला छाती पाहिजे। आणि वजन मुलांना काही घेण्याचं नाही वजन, पण मुलींना वजन पाहिजे 50 किलोग्राम। तर मित्रांनो ह्याच्यामध्ये परीक्षा कशी आहे, तर मित्रांनो ह्याच्यामध्ये परीक्षा लेखी परीक्षा ही पहिल्यांदा आहे मित्रांनो, एकाच 10 असेल तर तुम्हाला ह्याच्यात आपण ग्राउंडमध्ये आपण क्वालिफाय होऊ शकतो। तर मित्रांनो ह्याच्यामध्ये बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, मराठी, इंग्रजी हे आपल्याला 30-30 मार्काला आहे मित्रांनो। जे बुद्धिमत्ता जे आपण रेग्युलर पोलीस भरतीसाठी करतो ते सामान्य ज्ञान, ह्याच्यामध्ये सगळं सामान्य JKGS सगळं आलं, इतिहास, भूगोल, भारताचा जगाचा भूगोल सगळं आलं याच्यामध्ये, आणि मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण। आता भरपूर जणांना इंग्रजी व्याकरण माहीत नाही, तर मित्रांनो आताच क्लास जॉईन करा, 30 पैकी मित्रांनो 20 तरी मार्क भेटले पाहिजे, जास्तीत जास्त 25 तरी 30 घेतले तरी काय हरकत नाही, चांगलं तुमचाच फायदा आहे। पण भरपूर जणांना इंग्लिश बद्दल काही घेणं देणं नसतं, कारण कसं आपण पोलीस भरती करणारे माणसं आपल्याला इंग्लिश येत नाही, त्यामुळे आपण याच्याकडे वळतो ना, तर इंग्लिश येत असेल तर कुठेतरी इंजिनियर झाला असतो, पण तो विषय वेगळा। तर मित्रांनो आता इंग्रजीकडे लक्ष द्या, कारण की आता या भरतीला पण इंग्रजी लागणार आणि वन रक्षकला पण इंग्रजी, त्याच्यामुळे कसं आहे मित्रांनो आता इंग्रजीचे क्लास चांगले जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल आणि थोडं नॉलेज पण येईल, इंग्लिश पण शिकसाल। तर मित्रांनो मैदानी चाचणीसाठी मुलींसाठी काय आहे, कोणते वेळ आहे, तर पोलीस भरतीला काय होतं 1600 मीटर, मुलींसाठी 800 मीटर, गोळ्याकडे 100 मीटर। पण आपल्याला या राज्य उत्पन्न भरतीसाठी आपलं काय, मुलींसाठी आहे 1500 मीटर, टायमिंग अजून त्यांनी दिलेला नाही आहे, त्यामुळे मी काय टायमिंग आता JR मध्ये पण आणलेलं नाही आहे, पण मी जसं येईल तसं मी अपडेट तुम्हाला दिलंच। पण आपलं पोलीस भरतीसारखं धरून चालायचं, 5 मिनिट 10 सेकंद, मुलींना 1 किलोमीटर आहे। तर पहिल्यांदा मुलांचं सांगतो मला, 1500 मीटर 30 मार्कासाठी, 100 मीटर 30 मार्कासाठी, आणि गोळाफेक जो आहे तो 20 मार्कासाठी। पण यांचा टायमिंग अजून आलेला नाही, आल्यावर मी तुम्हाला तसे अपडेट इन्स्टाला युट्यूबला मी सगळीकडे अपडेट देईलच। तर आणि मुलींसाठी आहे 1 किलोमीटर, म्हणजे 1000 मीटर 30 मार्काला, 100 मीटर 30 मार्काला, आणि गोळा 30 मार्काला। तयारी चांगली करा, जे जे आता पोलीस भरतीमधून फेल झाले त्यांना आता चांगली तयारी करा। तुम्ही अभ्यासामध्ये पण आहे, जे जे आता 12वी मुलं झालेले आहेत त्यांचा अभ्यास एवढा नाही आहे की त्यांनी क्लास केले नाही, नुकतीच 12वी पूर्ण झाली, पण जे आता जुने मुलं आहेत जे पोलीस भरतीला 1-2 मार्काने गेले, जे वेटिंगला राहिले, त्यांना हा चांगला गोल्डन चस्का आहे। जागा पण काही एवढा नाही, पण तुम्ही प्रयत्न चांगला करू शकता एवढं मी म्हणू शकतो।
तर मित्रांनो लेखीसाठी कसं मित्रांनो एक मार्क चुकला ना समजा ये चार प्रश्न चुकले तर आपला एक मार्क आपला जाणार आहे, त्याच्यामुळे कसं आहे 25% आपलं लेस होणार, म्हणजे चार प्रश्न चुकल्याच्या नंतर एक मार्क आपला जाणार, त्याच्यामुळे कसं प्रश्न सोडवताना जेवढे येतील तेवढं सोडवा, सगळ्याला काळ करून ठेवून येत काय नाही, सगळं चुकलं जे एवढे येतात ते पण मार्क जातात, ह्याला हे नाही आहे, त्यामुळे अभ्यास करताना सॉरी लेखीची परीक्षा देताना व्यवस्थित द्या। तर मित्रांनो ही आपले राज्य उत्पादन शुल्काची तुम्हाला बऱ्यापैकी माहिती सांगितली जेवढी माझ्या कानापर्यंत आली तेवढी। तर मित्रांनो अजूनही तुम्हाला काय अडचणी असतील तर मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, पुढचा व्हिडिओ मी नक्की बनवलं, कारण की हा जरा घाईगडबडीत व्हिडिओ बनवला, कारण की आत्ता जागा सुटल्या मुलांना ह्याच्याबद्दल माहिती नाही, मुलं फॉर्म भरून जातील, तर मित्रांनो व्हिडिओ बनवणं खूप महत्त्वाचं होतं। मित्रांनो काय असेल ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचा ज्यांना ही भरती द्यायची आहे। मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र।